भोलो बुवा आणि कनकाबाई असं हे दाम्पत्य आहे. ते देहूचे सावकार आहेत. देहूचा सगळा कारभार जे आहे ते सांभाळत आहेत. शेतीवाडी आहे, सगळं उत्तम आहे. हे सगळं व्यवस्थित चाललं असताना त्यांनी भरपूर वैभव संपन्न केलेलं आहे. या बोलोबुवांना 3 मुलं झाली. थोरल्या मुलाचं नाव सावजी, मधला मुलगा म्हणजे संत तुकाराम आणि धाकटा मुलगा म्हणजे कान्होजी. संत तुकाराम महाराजांचे चरित्रकार असं लिहितात की तुकाराम महाराजांच्या जन्माच्या वेळेला या कनकाबाई ज्या होत्या त्यांना जे डोहाळे झाले ते भगवत भक्तीचे होते. तासन तास डोंगरावर जाऊन राहावं, विठ्ठल 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 म्हणत राहावं, भगवंताच्या भजनामध्ये दंग व्हावं असं कनकाबाईंना वाटत होतं. स्वतः तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे, गर्भाची आवडी मातेसी डोहळे, जिथिता जिव्हाळा तेथे उमटे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. मुलं जी आहेत त्यांच्या इच्छा, त्यांचं कॅरेक्टर, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची वृत्ती आईच्या त्या काळातल्या आवडीद्वारे प्रकट होत असते, त्याला डोहळे असं म्हणतात. कनकाबाईंना तुकोबांच्या वेळेला विठ्ठल भक्ती करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. यावरनं येणारा मुलगा जो आहे तो विठ्ठल भक्त असेल हे सरळ सरळ होतं. तुकाराम महाराजांना लहानपणापासून भगवंताचा लळा होता. लहानपणापासून ते विठ्ठल भक्तीमध्ये रंगून गेलेले होते. कृष्णाच्या ज्या अभंगावरती कृष्णाच्या लीला त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यांना असं दिसून येतं की तुकाराम महाराजांना लहानपणी खेळायची सुद्धा खूप हौस होती. देहू गावामध्ये इंद्रायणाच्या काठी ते बरेच खेळ खेळले असावेत. तुकाराम महाराजांचे चरित्रकार म्हणतात की यमुनेच्या काठी कृष्ण गोपींच्या बरोबर आणि आपल्या गोप सवंगडांबरोबर कोणकोणते खेळ खेळला असेल आणि कोणकोणत्या लीला त्यांनी केल्या असतील याचं बारकाव्यासह जे सुंदर वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे त्यात कुठेतरी तुकाराम महाराजांचं चरित्र सुद्धा प्रतिध्वनित होतं. म्हणजे अशा प्रकारच्या लीला लहानपणी त्यांनी सुद्धा केल्या असाव्यात. तुकाराम महाराज जेव्हा 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा विवाह झाला. रुखुमाई ही त्यांची पत्नी होती. पण या पत्नीला दम्याचा विकार होता. औषधोपचार चालू होते पण त्याचा फारसा काही उपाय होत नव्हता. त्या काळामध्ये अशा प्रकारचा दमा वगैरे जर झाला तर त्याच्यावरती लवकर उपचार होईल अशा प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. याचा परिणाम असा झाला की अप्पाजी गुळवे या ग्रस्तांच्या एका धनिक मुलीबरोबर तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह करून देण्यात आला. ही जी दुसरी पत्नी आहे तिचं नाव जिजाबाई किंवा जिजाऊ किंवा तिला घरामध्ये आवळी ह्या नावाने हाक मारत असत. म्हणजे पहिली पत्नी दमेकरी निघाल्यामुळे तुकाराम महाराजांचे 2 विवाह झाले. दुसरी जी आहे ती जिजाऊ ही शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर होती. पहिली पत्नी दुष्काळामध्ये मरण पावली. सावजी जे आहेत हे तुकाराम महाराजांचे थोरले बंधू विरक्त होते. त्यांना धंद्यामध्ये काही रस नव्हता. त्यांनी वडिलांना सांगून टाकलं मी काही धंदा पाहणार नाही, मी आपली थोडीशी उपासना करून राहीन. त्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे अशा प्रकारे एखादा मनुष्य जर किरकोळ 1-2 तास काम करून साधना करून घरामध्ये राहिला तर तो घरात खपत होता. त्याचा परिवार सुद्धा घरामध्ये खपत होता, चालत होतं. प्रत्येकाने पैसे मिळवले पाहिजेत अशी त्यावेळेस पद्धत नव्हती. आता बायकांना आपण घरात नुसतं बसतो हे सांगायला सुद्धा लाज वाटते. मी सुद्धा पैसे मिळवते, मग त्यातल्या त्यात क्लासेस घेते किंवा मग चकल्या विकते, कडबोळी विकते, असं काहीतरी सांगायला कौतुक वाटतं की आम्ही रिकामट्याकडे बसत नाही, आम्ही सुद्धा पैसे मिळवतो. त्या काळात असा प्रश्नच नव्हता. सावजीने सांगितलं मला धंद्यात काही रस नाहीये, सगळी इस्टेट जी आहे ती तुम्ही बाकीच्या 2 भावांमध्ये देऊन टाका. साहजिकच थोरला भाऊ सावजी बाजूला झाल्यामुळे तुकोबा आणि कान्होजी या दोघांवरती सगळ्या व्यवसायाचा ताण पडला. आणि आता थोरला म्हणजे तुकारामच. वडिलांनी व्यवसायाची सगळी माहिती जी आहे ती तुकोबाला दिली आणि तुकाराम महाराज विवाह होत तर
व्यवस्थित आपला प्रपंच सांभाळायला लागले. स्पष्ट नोंद आहे, तुकाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी आपला धंदा वाढवला होता, सावकारी वाढवली होती. तुकाराम महाराज अत्यंत हुशार होते, अत्यंत व्यवहार दक्ष होते, धंद्यामध्ये ते बावळट गबाळ अजिबात नव्हते. तो जो उतारा होताना बारावीच्या पुस्तकातला तो अत्यंत आक्षेपार आहे. तुकाराम महाराज हुशारच होते, त्यांचे काही काही अभंग जर आपण पाहिले ना तर व्यवहार चातुर्य कितीतरी त्यांच्या अभंगामध्ये पाहायला मिळतं. दुर्दैवाने जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा सगळी परिस्थितीच बदलली. तुकाराम महाराजांचे आई वडील तुकाराम महाराजांच्यावरती अत्यंत प्रसन्न होते. आपल्या मुलांनी आपला धंदा वाढवला, तो व्यवस्थित सांभाळतो आहे, घराची संपन्नता आहे, त्याआधी खुश होते. तुकाराम महाराजांना मुलंबाळ सुद्धा झालेली आहेत. त्यांची पत्नी जी आहे जिजाऊ, ह्या क्षणापर्यंत काही कटकटी घरात आहेत असं दिसून येत नाही. जिजाऊ आणि तुकाराम महाराजांचा संसार अगदी व्यवस्थित चाललेला आहे. फक्त असं घडलं की त्या काळामध्ये आसमानी सुलतानीचं वर्णन समर्थ रामदासांनीच करून ठेवलेलं आहे. इंग्रजा मुसलमानांचं राज्य होतं. या यवनांच्या राज्यामध्ये केव्हा आक्रमण येईल, केव्हा एखाद्या गावाची वाट लागेल, दुष्काळामध्ये केव्हा त्या गावाचं संपूर्ण स्मशान होईल काही सांगता येत नव्हतं. तुकाराम महाराजांच्या वाट्याला हे दुर्दैव आलं. 17 वर्षापर्यंत त्यांचा सगळा संसार आणि घरातलं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, व्यवसाय व्यवस्थित चाललेला होता. पुढे दुष्काळामध्ये त्यांची थोरली वहिनी जी आहे ती पहिल्यांदा मरण पावली. वहिनी मरण पावल्यानंतर थोरला भाऊ सावजी म्हणाला, मी की आता संसारात राहणार नाही, मी निघालो. तो निघून गेला, तो तीर्थयात्रेला गेला. कान्होजी म्हणून जो धाकटा भाऊ होता तो जरा छद्मी होता, तो स्वार्थी होता. त्याने तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला. त्या तुकाराम महाराजांना या सगळ्या दुष्काळामुळे फार मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. शेतीच नाही, लोकांना उत्पन्न नाही, धान्य नाही, लोक कर्ज परत कसं करणार? आपल्याला आश्चर्य वाटेल, शेतकऱ्यांना कर्ज माफ करणारे तुकाराम महाराज हे पहिले सावकार आहेत. तुकाराम महाराज हे पहिलं गव्हर्नमेंट आहे. तुकाराम महाराजांचा धंदा का बुडाला ते नीट समजून घेतलं पाहिजे. ते त्यांना व्यवहार चातुर्य नव्हतं आणि ते गबाळे होते म्हणून धंदा बुडालेला नाही आहे. ज्या लोकांकडनं पैसे येणार आहेत त्याच्या ज्या खातेवाया होत्या त्या खातेवाया तुकाराम महाराजांनी चक्क इंद्रायणीमध्ये फेकून दिल्या. 2 वर्ष पाऊस नाही, 2 वर्ष दुष्काळ पडलेला आहे. शेतकऱ्यांना घरात खायला अन्न नाहीये, शेतकरी यांचं कर्ज परत कुठून करणार? आपल्याला हे कर्ज आता परत मिळणार नाही, हे पैसे आपले आता बुडाले असं गृहित धरून तुकाराम महाराजांनी सगळ्या खातेवह्या ज्या आहेत या इंद्रायणीत फेकून दिल्या. काय तुकाराम महाराजांचं अंतःकरण असेल कल्पना करा. अशा प्रकारे लोकांना जे कर्ज दिलेलं आहे ते तो बुडालेलं आहे, त्यांच्याकडे पैसे मागायची सोय नाहीये, आणि आपण धंद्यात जे पैसे गुंतवलेले आहेत ते देणेकऱ्यांचे पैसे दिलेच पाहिजेत. इथं तुकाराम महाराजांची प्रामाणिक निष्ठाही दिसून येते. ज्या लोकांकडनं उधार माल आणला होता त्यांचे ते पैसे देऊन टाकले, ज्यांच्याकडनं येणं होतं त्यांचं येणं आलं नाही. दुष्काळामुळे पत्नी जी आहे, पहिली पत्नी, ती मरण पावली. एक मुलगा होता, तो मुलगा अन्नान्न दशेने मरण पावला. थोरला भाऊ जो आहे तो संसार सोडून निघून गेला, थोरली भाऊजाई मरण पावली. आणि धाकटा भाऊ आणि धाकटी भाऊजाई जी आहे ती इस्टेटीसाठी तंटा करायला लागले. या सगळ्या गोष्टीमुळे तुकाराम महाराज वैतागले. तुकाराम महाराजांच्या वाट्याला आलेलं दारिद्र्य ही दैवी आपत्ती आहे. त्यांचं कर्तृत्व शून्यता नाही आहे किंवा त्यांचा बावळटपणा आणि भोंगळपणा नाही आहे. त्यांनी आपला व्यवसाय सुंदर केला, पण प्रारब्ध जसं होतं दैवी आपत्ती आशिली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की तुकाराम महाराज तासन तास मंदिरात बसायला लागले आणि विठ्ठलाचा धावा करायला लागले.